नमस्कार, स्टार यार कलाकारमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मराठी सेलिब्रिटी जे आहेत त्यांचं जर सोशल मीडिया अकाउंट्स तुम्ही पाहिले तर त्यावरती आपल्याला पाहायला मिळतं ह्याच्याकडे गुड न्यूज आहे, त्याच्याकडे गुड न्यूज आहे. मात्र एक सगळ्यात मोठं सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे, अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यात काहीतरी सुरू आहे आणि तिथे देखील एक गुड न्यूज आहे. कोणती गुड न्यूज ऐकायची असेल तर थेट आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. तर दोघंही आज आपल्यासोबत आहेत, स्वप्नील आणि मुक्ता. खूप खूप स्वागत तुम्हा दोघांचं आमच्या स्टार यार कलाकारमध्ये. थँक्यू. बरं, तुमच्या दोघांचं सिक्रेट आज रिव्हील करूयात का आपण? तर मी सिनेमा पाहिलाय, त्यातली गुड न्यूजही आम्ही पाहिलेली आहे. अप्रतिम आहे हे सगळं काही. आणि हे सगळं होत असताना प्रेक्षकांचा इतका भरभरून प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. वेडे झालेत लोक, हाऊसफुल होत आहे सगळीकडे आणि त्यांचा विकेंड बिकॉज ऑफ यू खूप गोड झालेला आहे. स्वप्नील, पहिली प्रतिक्रिया काय? यार, हम्बलिंग आहे, खूप खूप आनंद देणार आहे. कारण आत्ता पण बोलताना काटा आला माझ्या अंगावर. कारण गेले एक वर्ष आम्ही खूप पॅशनेटली हा सिनेमा बनवतोय. मागच्या 7 डिसेंबरला तो शूटिंग सुरू झालं, त्याच दिवशी राघवचा जन्म झाला आणि आज 7 डिसेंबरला सिनेमा रिलीज झाला. आज नाही म्हणजे ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी. आणि एक वर्ष झालं राघवच्या, त्याचा पहिला वाढदिवस होता. आणि हे एक वर्ष ऑलमोस्ट 200 ते 250 लोक बॅक एंड फ्रंट एंड धरून दिवस रात्र फक्त एकच स्वप्न बघतायत की हे 2.25 तास लोकांना कसा आनंद देता येईल. क्या बात. आणि आता ते स्वप्न सत्यात उतरताना बघितल्यावर, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर, सोशल मीडियावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांना आनंदी बघितल्यावर समाधान आणि परमेश्वराचे आभार, आय थिंक या पहिल्या 2 प्रतिक्रिया आमच्या आहेत. मुक्ता, तुला काय वाटतं? मला एक सांग, अख्खं ते पोट घेऊन फिरणं, त्यात त्याचीही मजा घेणं, त्याच्या पोटाचीही मस्करी करणं, हाऊ वॉज इट फॉर यू? म्हणजे प्रेग्नन्सीचा अनुभव मुक्तासाठी कसा होता? फारच सुंदर होता माझ्यासाठी. आणि मला वाटतं की जगातली सगळ्यात जास्त काळ प्रेग्नंट राहिलेली स्त्री म्हणून माझा सत्कार व्हायला पाहिजे. कसं काय, 9 महिन्यापेक्षा जास्त काळ शूट केलं आणि 9 महिन्यापेक्षा जास्त काळ माझ्या पोटात बाळ होतं. त्यामुळे आता जे ज्यांनी प्रेक्षकांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा जपून जपून बोलणार आहे. पण ऑलरेडी ज्यांनी बघितलंय आणि पुन्हा पुन्हा बघताय त्यांच्यासाठी काही गोष्टी आपण डेफिनेटली बोलू शकतोच. पण ही अशी प्रेग्नन्सी होती ज्या प्रेग्नन्सीची फक्त घरातल्या मेंबर्स नाही तर अख्ख्या जगात जिथे जिथे मराठी मंडळी आहेत त्या सगळ्या मराठी मंडळींना त्या बाळाचं स्वागत करायचं होतं. त्यामुळे खूपच वाजत गाजत आणि कौतुकात झाली आहे प्रेग्नन्सी माझी. त्यामुळे आय एम सो हॅपी आणि छान वाटतंय आता. बरं, पण तुम्ही दोघं कलाकार मराठी प्रेक्षकांच्या मनात अशा प्रकारचं घर करू नये की एका इमेजमध्ये तुम्ही दोघं कधीही अडकलेले नाही आहेत. म्हणजे स्टार्ट फ्रॉम द करिअर आणि आत्तापर्यंत आणि याच्या पुढच्या काळातही तुम्हाला एकाच कॅरेक्टरमध्ये पाहणं तुमच्या प्रेक्षकांनाही पसंत होणार नाही. मग मुंबई पुणे मुंबईच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार या कॅरेक्टर्समध्येच कसे काय अडकले? कुणाचं प्रेम आहे किंवा काय सिक्रेट आहे? कॅरेक्टर मध्ये अडकलं असं तरी कॅरेक्टरची ग्रोथ आहे. त्यामुळे कॅरेक्टर सेम नाही आहे प्रत्येक सिनेमात. म्हणजे माणूस जसा बदलत जातो, जसे तू आणि आम्ही खूप दिवसांनी भेटतो तेव्हा आपण एकमेकांना बदललेले सगळे अपडेट सांगतो. हा, अपडेट सांगतो किंवा माणूस म्हणून ग्रोथ झालेली असते, वेगळ्या वेगवेगळे अनुभव घेतलेले असतात जगण्यात. तसे गौरी आणि गौतम आम्ही लक्की आहोत ऍक्टर म्हणून, असं आम्ही नेहमी म्हणतो की खूप कमी कलाकारांना अशी संधी मिळत असेल की आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ती पात्र पुन्हा पुन्हा भेटतात. त्यामुळे आम्ही गेली 8-10 वर्ष या पात्रांबरोबर आहोत आणि मला तर आता ठाम पार्ट 3 सक्सेस नंतर तर माझा ठाम विश्वास बसायला लागलाय. जे मी त्यांना शूटच्या वेळेस म्हणायचे की मला असं वाटतं की गौरी गौतम आणि त्या दोघांच्याही घरची जी मंडळी त्यांचं एक पॅरलल आयुष्य खरंच सुरू आहे कुठेतरी. आणि आम्ही शूटिंगच्या निमित्ताने मध्येच जाऊन त्यांना हाय हॅलो करतो, एक सिनेमा बनतो आणि आम्ही परत आमचे आमचे आयुष्य जगायला लागतो. पण ते जगतायत त्यामुळे त्या सिनेमाला एक फ्लो आहे. म्हणजे या माणसांचं पुढचं आयुष्य असंच असू शकतं. त्यामुळे आम्ही एकच पात्र पण वेगवेगळ्या टप्प्यावरचे त्यांचे अनुभव जगतोय. त्यामुळे खूप मजा येते. पण गौतम गौरी हे दोघेही तुम्हाला किती जवळचे आहेत? कारण त्यांचा जो प्रवास आहे लग्नाआधीचा, लग्नानंतरचा आणि आता तर गुड न्यूज संदर्भातला, कसं वाटतं पुन्हा पुन्हा इतक्या वर्षानंतर एकमेकांना भेटल्यानंतर? कारण प्रेक्षकांची ही खरं तर डिमांड आहे की त्यांना सतत तुम्हाला दोघांना सोबत पाहायचं ऑनस्क्रीन. खरंय, फार भारी वाटतं आम्हाला त्यांना भेटून सारखं सारखं. ऑनस्क्रीन गौतम गौरी कसे आहेत ते तर लोकांनी पाहिलेत. मला असं वाटतं की आता गौतम आणि गौरी भाग 1 ना 2 व्यक्तिरेखा होत्या आणि स्वप्नील आणि मुक्ता 2 ऍक्टर्स होते जे त्या व्यक्तिरेखा करत होत्या. पण आता मला मनापासून वाटतं आणि हे खूप कदाचित फिलॉसॉफिकल वाटेल मी काय बोलतो ते, पण आता आमच्या आयुष्याचा एक एक अंश आहे गौतम आणि गौरीमध्ये. इतके आम्ही त्यांचे आणि ते आमचे झालोय की आता
गौतम जर तुला पटकन त्याचा एखादी एखादी रिॲक्शन किंवा एखादा त्याचा स्टँड किंवा त्याचा एखादा जॉनर जर तुला स्वप्नीलसारखा वाटला आणि वायस वर्षा तर ते अगदीच होऊ शकतं. तुला गौरीला बघता बघता तर असं वाटलं की अरे हे तर मुक्त खऱ्या आयुष्यात अशीच अरे, तर ते अगदीच होऊ शकतं. कारण आता वी ॲक्च्युली गिव्हन अ पीस ऑफ आर हार्ट टू गौतम अँड गौरी. बरं, पण तुमचा दोघांचा एक टी शर्ट किंवा त्यातला एक फोटो आणि तो ट्रेंड सध्या यंगस्टर्समध्ये फार पाहायला मिळतो आणि फिल्म रिलीज नंतर तर मला वाटतं त्या टी शर्टची डिमांडही वाढलेली असणार आहे कारण वी आर प्रेग्नंट. बरं, स्वप्नील, एक स्त्री प्रेग्नंट होणं तिच्यासाठी जेवढं जबाबदारीचं आहे तेवढंच एक पुरुष म्हणून ते किती जबाबदारीचं असं तुला वाटतं? खूप मस्त. मला असं वाटतं की तू सिनेमा पाहिला आहेस, तुला सांगायला हरकत नाही की माझा आणि प्रशांत दामलेंचा जो सीन आहे याबद्दलचा तो लोकांना सध्या खूप आवडतोय. कारण जनरली प्रेग्नन्सी म्हटली की मातृत्व आणि मग ऑब्व्हियसली मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त त्याबद्दल बोललं जातं, लिहिलं जातं, सांगितलं जातं आणि ते योग्यच आहे. कारण तिचं आयुष्य 360 degrees बदलतं, म्हणजे 360 degrees बदलतं तिचं आयुष्य. पण विदाउट टेकिंग अवे एनी क्रेडिट फ्रॉम द गर्ल, पुरुषाचं पण आयुष्य 360 degrees बदलतं आणि त्याबद्दल फार बोललं जात नाही. कारण जनरली एक जोक काय असतो जो आमच्या फिल्मच्या टीझरमध्ये पण होता की तुम्ही खाऊ शकता हो, तुमचं काम झालं आहे आता. पण खरं तुमचं काम होत नाही. म्हणजे फिल्ममध्ये जे प्रशांत दादांचं तोंडी वाक्य आहे की तुम्ही फक्त बाळाला जन्म देत नाही, बाळ पण एका आईवडिलांना जन्म देतं. कारण सिनेमाचं शूटिंग सुरू व्हायच्या 1 वर्ष आधी मी एक्झॅक्टली या प्रोसेस सगळा माझ्या घरात अनुभवला आहे. राघवच्या जन्माच्या आधी त्याला बरोबर वर्ष पूर्ण होतं. एक्झॅक्टली. आणि मी ज्या दिवशी राघवचा जन्म झाला त्या दिवशी प्रोसेस पुन्हा सुरू झाला कारण शूटिंग सुरू झालं. सो खऱ्या आयुष्यात रोल करायला मिळत होता एक सेटवर आणि त्या ठिकाणी किंवा जन्म तोपर्यंत झाला झाला बॅक टू बॅक. हो, मी रिहर्सल्स मी घरी केले होते 1 वर्ष. पण खूप छान झालंय कारण त्याची प्रॅक्टिस आधी दोनदा झालेली त्याची. मी त्यावेळेस सगळीकडे सांगते, इंटरव्ह्यू मध्ये पण बरेचदा बोलले की मी यावेळेस परीक्षेला बसले होते पण गाईड बरोबर घेऊन बसले होते. त्यामुळे कुठली बेसिक शंका जरी असेल ना की म्हणजे ती कुशीवर झोपू शकेल का, इतक्या वेगात चालू शकेल का, वळताना त्रास होईल का, वाकू शकेल का, योगासनं करेल का, ह्या सगळ्याची उत्तरं माझ्याकडे तयार होती. ह्या पोझिशनला बसू शकते ना. हा हो हा ओके ओके. सो माझ्यासाठी ते खूप एलियन असलं तरी त्यांनी हे इतकं जवळनं सगळं बघितलं आणि अनुभवलं होतं की माझ्यासाठी हा प्रवास त्याच्यामुळे सोपा होता. बरं, पण मुक्ता एक पर्सनल प्रश्न की तुमची मैत्री फार पूर्वीपासूनची आहे, गिव्ह अँड टेक खूप सुंदर आहे तुमचं पर्सनल आयुष्यातलं आणि प्रोफेशनल आयुष्यातलं सुद्धा. स्वप्नीलच्या 2 प्रेग्नन्सीनंतर स्वप्नीलमध्ये किती बदल झाला? खूप बदल झाला आहे. पण मला त्याचं कौतुक नेहमीच वाटतं की तो बाबा होण्याआधीपासून त्याच्यामध्ये ते एक समोरच्याला जपणं, काळजी घेणं, माया प्रेमाच्या पेक्षा वेगळी असते, ते गुण त्याच्यात खूप आहे. त्यामुळे तो म्हणजे एक उत्तम बाबा होण्यासाठीचा एक उत्तम माणूस आधी ऑलरेडी होता. आणि मला खूप छान वाटतं की मायरा आणि राघवला इतका छान बाबा मिळालाय. आणि ऑफकोर्स तो नेहमी त्याचं श्रेय लीनाला देतो कारण तो नेहमी असं म्हणतो इंटरव्ह्यूजमध्ये किंवा अदरवाईज घरीसुद्धा सांगताना की ही आमच्या दोघांमध्ये जर कोण बेस्ट माणूस असेल तर लीना आहे, तिच्यामुळे मी जास्त चांगला आहे. त्यामुळे तो खूप उत्तम नवरा पण आहे. जसा तो चांगला मित्र आहे तसाच तो चांगला मुलगा आहे आई बाबांचा आहे आपल्याला माहितीच होतं. पण बाबा आणि नवरा म्हणून पण तो खूप छान छान वागतो आणि वागवतो, ते छान वाटतं. बरं, सिनेमाकडे पुन्हा एकदा बोलूयात. हा प्रवास ज्यावेळेला सुरू झाला 9 ते 10 वर्षांपूर्वी तो इथपर्यंत येईल असं वाटलं होतं का? आणि मग रिटायरमेंट पर्यंतची स्टोरी, तुमच्या मुलांचं लग्न, असं सगळ्यांना एक्सपेक्टेड आहे? कारण मराठीतल्या फार कमी सिनेमांच्या बाबतीत असं होतं किंवा होतच नाही मुळात की याचे सिक्वेन्स यावे किंवा सिक्वेल यावेत असं वाटतं. पण याचे सिक्वेल आलेत तर हे बघ, इंग्रजीमध्ये म्हण आहे नेव्हर से नेव्हर, त्यामुळे नाही कधी अजिबात म्हणणं नाही. म्हणजे मुंबई पुणे मुंबईचा जेव्हा पहिला भाग आला होता तेव्हा त्याचं नाव मुंबई पुणे मुंबई 1 असं नव्हतं, त्याचं नाव मुंबई पुणे मुंबई होतं कारण तो एक सिनेमा होता. मुक्ता खूप छान म्हणते की जनरली असं होतं की मेकर सिनेमा बनवतात आणि तो रसिक प्रेक्षकांच्या भेटीला जातो आणि मग रसिक प्रेक्षक त्याला कौल देतात, म्हणजे आवडतो, कमी आवडतो, व्हॉट एव्हर. मुंबई पुणे मुंबई 2 आणि 3 कदाचित आमच्या करिअरमधला पहिला असा अनुभव असेल की ह्यांचं पुढे काय होतं ही मागणी आधी रसिक प्रेक्षकांकडनं उभी राहिली आणि ती उलटी मेकर्सकडे आली आणि त्यातनं प्रेरणा घेऊन पुढचे 2 सिनेमे बनले. सो ज्या चित्रपटावर आमच्यापेक्षा लोकांनी जास्त प्रेम केलं, जो चित्रपट आमच्यापेक्षा लोकांच्या जास्त हक्काचा आणि अधिकाराचा आहे, त्याचे पुढचे किती भाग यावेत हे लोकांनी ठरवावं. आम्ही फक्त त्याला मम म्हणणार. बरं, विथ परमिशन ऑफ स्वप्नील आणि मुक्ता मी या सिनेमाची अख्खी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे आणि या सिनेमातल्या आणखी काही गमती जमती सांगणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर स्टार यार कलाकारच्या या भागामध्ये या सिनेमाची अवघी स्टोरी जी आहे तिथे दोघंही तुम्हाला सांगणार आहेत. सिक्रेट कशाला रिव्हील करू त्याआधी आपण स्वप्नीलकडूनच जाणून घेऊ. स्वप्नील, ज्या वेळेला हा सिनेमा मध्यंतरापर्यंत येतो आणि त्या ठिकाणी प्रेक्षकांची एक वेगळीच रिॲक्शन मी स्वतः अनुभवलेली आहे थिएटरमध्ये बसल्यानंतर, तर असा काहीतरी प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं तुम्हा दोघांना? आता जो मिळतोय तो फार कमालीचा प्रतिसाद आहे, पण आम्हाला हे नक्की माहिती होतं की प्रेक्षक खुर्चीतनं उडणार आहेत, पण ते तर लिटरली उडत आहेत हे आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे परत एकदा हे मला असं वाटलं की लेखकांचं आणि सतीशचं यश आणि त्यांची कन्व्हिक्शन आहे की लिहिताना हा इंटरवल पॉइंट असावा किंवा इंटरवलला हे व्हावं हे त्यांनी लिहितानाच लिहिलंय. म्हणजे हे काही इम्प्रोवाइज नाही आहे, हे स्क्रिप्टमध्ये आहे आणि आम्हाला हे नक्की माहिती होतं की लोकांना धक्का बसणार आहे, पण तो या लेवलचा धक्का बसेल हे आता आम्हालाही आता ऑडियन्स रिॲक्शनवर कळतंय की लोकांच्या अशा सोशल मीडियावर प्रतिक्रिया आहेत की इंटरवल पॉईंटला मी खुर्चीतनं खाली पडलो. सो हे कमाल आहे, म्हणजे हे दिस रिस्पॉन्स अँड आय थिंक इट जस्ट टेक्स द सेकंड ऍक्ट किंवा पोस्ट मध्यंतरानंतरचा भाग जास्त मजेशीर होतो त्या इम्पॅक्टमुळे. पण ही रिॲक्शन मुक्ताला एक्सपेक्टेड होती का? अशी नव्हती अरे. आणि तुला सांगू का, आणखीन एक एलिमेंट जो सतीशनी सिनेमात ऍड केला जो आम्हीही बघितला नव्हता, म्हणजे जो शूट झाला नाही, जो नंतर अॅनिमेशन स्वरूपात जो वापरलाय, तर त्याचा इम्पॅक्ट काहीतरी औरच येतो. म्हणजे ते जे आहे ना ते व्हिज्युअल अनुभवण्याचं आहे. मी ज्या ज्या प्रेक्षकांनी बघितलं त्याच्याविषयी ते बोलतायत ते खूप क्यूट आहे. आणि मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की तो पार्ट बाय पार्ट तो आणखीन प्रेक्षकांच्या मनात घर करण्याच्या दिशेने. म्हणजे या भागात असं होतं, मी फार नाही त्याचं विस्तृत बोलत त्याच्याविषयी, पण प्रेक्षकांच्या बघत असताना ज्या क्षणी जे मनात येतं ते तिथे बोललं जातं एका वेगळ्या पद्धतीने आणि मग ते लोकांना फार अपील होतंय. आणि आम्हाला आम्ही पहिल्यांदा जेव्हा बघितलं, स्क्रीनिंग बघितलं पहिल्यांदा प्रीमियरच्या आधी, तेव्हा असं की हा अरे हे तर आपल्याला माहितच नव्हतं असं काहीतरी येणार आहे. किंवा मराठी चित्रपटात या पद्धतीने अॅनिमेशन वापरलं जाऊ शकतं हे म्हणजे हे सतीशच करतो. हा, तर तो अशा काही गोष्टी क्यूट गोष्टी ऍड करतोय. आणि मगाशी आपण चौथ्या पार्ट विषयी तू उत्सुकता, तर मला यावेळेस खूप पॉझिटिव्ह असं वाटतंय की आम्ही आता तर फिल्म रिलीज झाली आणि आता लोक उघडपणे विचारत आहेत, पण फिल्म रिलीज होण्याच्या आधी ज्या आम्ही प्रेस कॉन्फरन्स केल्या किंवा ज्या आम्ही जिथे जिथे लोकांना भेटलो तिथे पहिला प्रश्न होता की चौथ्या भागात काय असणार आहे. तर इतकी पॉझिटिव्ह उत्सुकता हे फारच म्हणजे रेअर वेळा अनुभवायला मिळते. त्यामुळे आम्हाला तिसऱ्या भागाचा हे खूप छान होता फील रिलीज होण्याआधीच. आणि आता तर काय माहिती ऑफिशियलीच लोक विचारतात की आता मात्र एवढा वेळ घेऊ नका, तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करण्यात इतका वेळ घालवला, पण चौथा पार्ट आता लवकर आणा वगैरे वगैरे. पण ही मजा वाटते म्हणजे त्यामुळे हा अनपेक्षित पण होतं आणि आल्हाददायक पण होता. सिनेमा बघत असताना एक गोष्ट मी बघितली की ज्या वेळेला तुझा आणि तुझ्या आईचा त्यातला सीन होता, सगळेच असे इमोशनल होऊन त्या लाईनीत बसलेल्या सगळ्यांच्या मी रिॲक्शन बघत होतो की हे काय तर तो करत असताना नेमकं काय आणि कशा म्हणजे रिॲक्शन्स होत्या तुमच्या सगळ्यांच्या, फिलिंग्स काय होत्या? तुला मी सांगते, सविता ताईचा आणि माझा पार्ट टू मध्ये पण एक सीन आहे आई मुलीचा, सिमिलर सीन आहे. आणि तेव्हा ती लग्नाच्या टप्प्यावर आहे आणि आई मी दुसऱ्या घरात जाणार याच्याविषयी त्या एकमेकींशी बोलतात. आणि हा सीन आम्ही शूट केला जवळपास 3 वर्षांनी आम्ही शूट करत होतो. आणि पहिली रिॲक्शन प्रेक्षकांपर्यंत पोचायच्या आधी जो आमचा सिनेमॅटोग्राफर आहे सुहास गुजराती, तो शूट करत असताना आम्ही रिहर्सल करत असताना तो बघत होता, सेट करत होता, आणि तो अचानक थांबला म्हणला, यार काल आईने तुला समजवलंय लग्नाबद्दल आणि आज तू आता प्रेग्नन्सीबद्दल बोलतोयस असं मला वाटलं की इतकं ते ताजंताजं आहे. म्हणजे जेव्हा आता मी आणि स्वप्नील 3 भाग सलग हा रोल जगतोय, पण सविता ताई किंवा ही सगळी बाकीची मंडळी प्रशांत सर असतील, विजय सर, मंगलताई, सुहासताई, ही 2 भागांपुरती म्हणजे त्यांचा 1 भाग झाला होता आधी, पण इतके मोठे कलावंत जेव्हा असतात तेव्हा त्यांना ती कन्सिस्टन्सी किंवा ते इमोशनल ग्राफ ह्याचा कशाचाच त्यांना बॅरियर नसतं. ते येतात, ते इमोट करतात, ते जिंकतात आणि ते घरी जातात. या लेवलला सविताताईने तो सीन केला आणि आम्ही दोघेही नंतर रडत होतो, सगळेच रडत होतो रादर की हो यार असंच होतं. मला तर ती अख्खी इमोशन खरं तर माझ्यासाठी खूप पाहुणी इमोशन आहे, आई होण्याची असेल किंवा त्याच्याविषयी जे वाटणं असेल, पण ती इमोशनही मला खरी वाटत होती कारण समोर ती उभी होती आणि ती सांगत होती की बाळा असं असतं असं होतं. त्यामुळे आमच्यासाठी पण तो खूप इमोशनल क्षण होता. आणि काल म्हणजे रोज मी आईशी बोलते आणि आज आई आता मला समजवते, इतका तो फ्लो मधला सीन होता, खूपच मजा आली. बरं, एखादा कपल इतकं कॅल्क्युलेटिव्ह कसं काय असू शकतं? म्हणजे
दरवाजाचा जो तो ट्रेंड सेट केलेला आहे, फोन उचलण्यावरणाचा ट्रेंड सेट केलेला आहे, असं कसं काय होत? लोक हे सगळं करणार आहे, पुरुषांना जास्त होणार आहे. वा अशी असता तुम्ही म्हणून जिंकू शकता अशी मला खात्री आहे. धमाल होती तो, एक तो एलिमेंटच भारी आहे. म्हणजे जेव्हा सतीशने आम्हाला ते ऐकवलं होतं तेव्हापासून आम्ही उत्सुक होतो की हे ट्रान्सलेट कसं होणार आहे आणि तो दाखवणार कसं आहे. पण तो ते इतकं छान, आणि हॅट्स ऑफ टू आमचे आर्ट डिरेक्टर पण, म्हणजे प्रोडक्शन डिझायनरचे आहेत, त्यांनी पण ते इतकं क्यूट ते कॅलेंडर्स बनवले आहेत आणि ते त्याचे नंबर्स फिरत राहतात आणि ते हिने 5 वेळा उघडलं, हा त्यांनी 10 वेळा उघडलं, त्यांनी 15 वेळा उघडलं, ह्यांनी 18 वेळा उघडलं, आणि त्याच्यावरची जी जुगलबंदी ऑर्गॅनिकली सतीशने बिल्टअप केली, म्हणजे ती पहिल्या सीनपासून सुरू होते 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 आणि ती त्यांनी क्लायमॅक्स पर्यंत वापरली. किंबहुना अख्खा, तुला माहिती आहे, तो अख्खा क्लायमॅक्स त्या दरवाजाच्या उघडण्याच्या चढाओढीतनं घडतो. सो हे इतकं छान क्राफ्ट केलं सतीशने. आणि खरं तर बघ ना, आपल्या प्रत्येकाच्या घरात घडणारी गोष्ट आहे, म्हणजे सकाळच्या वेळेस इतके फोन येतात किंवा इतके वेळ दार उघडायला लागतं की ती चढावड प्रत्येक घरात आहे की सारखं मी का उठायचं, तू उघड ना एकदा उठून. हे खरं तर सगळ्या घरात घडतं, पण ते ऑब्झर्व करून ते स्क्रिप्ट मध्ये आणून ते चित्रपटात आणणं, मला असं वाटतं ही ब्युटी मला वाटते परत एकदा लेखकांची किंवा सतीशची. आणि ते ज्या पद्धतीने सतीशने एक्झिक्यूट केलंय किंवा फॉर दॅट मॅटर ज्या पद्धतीने आम्ही दोघांनी ते एन्जॉय केले स्क्रीनवर, आय थिंक दॅट रिअली हेल्प्स द फिल्म. बरं, पण मुक्ताने तुला किती बदलवलं या सिनेमांच्या दरम्यान, एक अभिनेता म्हणून, एक मित्र म्हणून? मला असं वाटतं की सर्वार्थाने बदलवलं आणि सर्वार्थाने मला आय थिंक बेटर केलं. मी सगळीकडे वारंवार सांगतोय की, आणि म्हणजे हे काय मी सांगतोय म्हणून नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे की मुक्ता इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स वी हॅव राईट नाव, आणि इट्स अ ब्लेसिंग टू शेअर स्क्रीन स्पेस विथ हर, कारण ती तुम्हाला पण बेटर करायला भाग पाडते. शी पुल्स यू अप ॲज अन ॲक्टर, शी कीप्स यू ऑन युअर टोज ॲज अन ॲक्टर, आणि वी शेअर अ स्पेशल बॉन्ड. म्हणजे ते आता जग जाहीर आहे, इट्स मॅजिक वेन वी आर टुगेदर, सो ते मॅजिक हेल्प्स इच अदर डू बेटर. पण मुक्ता जेव्हा स्क्रीनवर असते तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की जादू होते स्क्रीनवर, आणि काय म्हणू आपण त्याला, बाकी सगळं हेझी दिसायला लागतं आणि फक्त मुक्ता फोकसमध्ये असते. सो असं असताना आम्हाला सगळ्यांना जास्त मेहनत करायला लागते त्याच्या दिसायला, त्या फ्रेममध्ये स्टेबल राहायला, कारण बाजूला मुक्ता बरोबर काम करत असते. सो आय थिंक दॅट जस्ट हेल्प्स मी बी अ बेटर ॲक्टर. सो तिने मला ॲक्टर म्हणून बेटर केलाय. पर्सनल आयुष्यात आय थिंक शी इज वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द फायनेस्ट फ्रेंड्स आय हॅव, रादर ती, मी आणि सतीश, आम्ही तिघे, आय थिंक एक युनिट आहे आमचं. आणि आय थिंक एक ते एक सतत बॅक ऑफ द माइंड एक समाधान जे लागतं ना, किंवा एक जो एक अश्युअरन्स लागतो की उद्या माझं काही बरं वाईट झालं तर ही माणसं माझ्या आयुष्यात निश्चित आहेत. त्यातली ही दोन नावं आहेत, सतीश आणि मुक्ता. सो तो जो एक एक समाधानाची जी भावना आहे किंवा तो जो एक पीस ऑफ माइंड आहे, तो मला मुक्ता आणि सतीशने दिला पर्सनल आयुष्यात, त्यांनी माझ्या आयुष्यात येऊन. अँड आय थिंक दे हॅव ॲक्सेप्टेड मी द वे आय ॲम. म्हणजे द बेस्ट पार्ट अबाउट अस इज दॅट आता कोणी कोणाला जज करण्याच्या पलीकडे ऍक्सेप्ट केलं एकमेकांना. म्हणजे उद्या मी दुर्दैवाने खून करून जर आलो तरी मुक्ता म्हणेल की अरे यार तू मला नाही नेलंस, एकटा तो नेलास. सो हा अप्रोच आहे आता की जो करेंगे साथ में करेंगे यार, डुबेंगे तैरेंगे जो करेंगे साथ में करेंगे. सो अशी माणसं भेटणं आपल्या करिअरमध्ये आणि ती करिअरच्या पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या आयुष्यातला भाग होणं, आय थिंक इट्स अ ग्रेट ब्लेसिंग, अँड मुक्ता हॅज डन दॅट टू मी इन रिअल लाईफ. बरं, पण मग मुक्ता, तुझा पुणे मुंबई पुणे हा जो प्रवास कायम चालला ऍक्टिंगच्या निमित्ताने किंवा आपल्या करिअरच्या निमित्ताने, स्वप्नील कुठे स्टँड करत होता त्यात? स्वप्नीलचं खूप महत्त्वाचं स्थान आहे यामध्ये. स्वप्नील खूप जास्त छान बोलू शकतो म्हणून तो माझ्याविषयी खूप सतत चांगलं किंवा जे त्याला वाटतं ते बोलतो. मला नीट सांगता येत नाही दुर्दैवाने, म्हणून मी छान बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं की आम्ही एकत्र पेपर दिला तर आम्ही बोर्डात पहिले येऊ. आम्ही कदाचित 50-50% किंवा 60-60% मिळवू एकटे असो तेव्हा. त्यामुळे जे लोक म्हणतात की एकत्र येताना मॅजिक होतं, मॅजिक होतं, तेच आहे की ज्या गोष्टीत मी वीक असते त्या गोष्टी त्याला येत असतात, ज्या गोष्टी तो वीक आहे त्या गोष्टी मला येत असतात. मला याचं सगळ्यात मोठं श्रेय सतीशला देईन मी की ही पेअर त्याला सुचली, कारण ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी पेअर आहे. म्हणजे दोघांना सेम गोष्टी येत असत्या तर अशी गोष्ट वर्क नसती झाली. आम्ही आमच्या दिसण्यापासून ते सुरू होतं, ते आम्ही आम्हाला जे जे येतं तिथपर्यंत. म्हणजे मला, मी नेहमी चिडवते की रोमॅन्टिक सीन वगैरे असतात तेव्हा म्हणजे मला वेगळ्या रोमॅन्टिक लेन्सेस घालायला लागतात. त्याच्याकडे त्या लेन्सेस आहेत,
तो हिरोच आहे, तो माझा आवडता रोमांटिक हिरो कोण असं विचारलं तर मी को ऍक्टर शिवायचा आवडता हिरो तर मी स्वप्नील चंदावरकर, तो रोमांटिक हिरो आहे. आणि ते त्याला मी तो असा नुसतं उभा राहिला आणि त्याने असं नुसतं असं बघितलं तरी वाटतं की ओफ आहा वगैरे. सो त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना ज्या आम्ही एकमेकांना एकमेकांबरोबर असताना बेस्ट करतो, ती त्या जोडीची केमिस्ट्री. आणि जी आम्ही सतीशला श्रेय देतो आणि सतीश पल्लवीला श्रेय देतो, कारण पल्लवीनी त्याच्या बायकोनी सुचवलं की ह्या दोघांचं पेअरिंग होऊ शकतं. आणि सतीश बरोबर मी आधी काम केलं होतं, स्वप्नील बरोबर आम्ही दोघांनी आधी काम नव्हतं केलं. त्यामुळे कधीही एकत्र न आलेले हे दोन कलाकार एकत्र घ्यावेत आणि त्यांची ही जोडी व्हावी. आणि इतकी रिस्क होती त्या वेळेस पहिल्या भागात की दोनच पात्रांचा सिनेमा होता, लव्ह स्टोरी होती, तेव्हा ट्रेंड नव्हता लव्ह स्टोरीचा, आणि गर्ल नेक्स्ट डोअर बॉय नेक्स्ट डोअर असे रोल्स होते. आणि त्यात या दोघांना हो 2 तास हे दोघं सिनेमा खांद्यावर घेऊन जातील असं काहीही काम एकत्र केलेलं नसताना असा विश्वास त्याला वाटणं हे खूप अवघड होतं. म्हणजे आमच्यासाठी ही पर्वणी होती, पण हे आता आता 10 वर्षानंतर आम्ही असं इझिली बोलणं खूप सहज शक्य, पण त्याची जेव्हा सुरुवात होते मी त्याला कदाचित नावं सुचवली असतील तेव्हा निर्मात्याने विचारलं असेल की हे दोघं कसं काय म्हणजे एकत्र असंही झालं असेल तेव्हा, आम्हाला माहित नाही आता ते काय. पण त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करतो, त्यामुळे आम्ही एकत्र पेपर देणंच बेटर आहे. जे बोर्डाच्या परीक्षेला आलं नसतं म्हणजे तेव्हा शक्य नव्हतं की आम्ही 12वी आणि ग्रॅज्युएशनला वगैरे एकत्र पेपर देणं, मग आता पुढचे पेपर आम्ही एकत्र सोडवायला घेतले, त्यामुळे आम्हाला बरे मार्क मिळते. बरं, पण जो तिसरा पेपर तुम्ही दोघांनी सोडवला आहे त्याच्या क्लायमॅक्स कडे आपण येऊयात. क्लायमॅक्स मध्ये प्रचंड धावपळ करता तुम्ही, म्हणजे असं वाटायला लागतं आम्ही दमायला लागतो बघता बघता ते सगळं काही. हा, तर हे सगळं करत असताना शूट करत असताना किती खरोखर तुम्ही दोघंही दमलात? दमलोपेक्षा मला वेगळीच, माझा टास्क वेगळा होता की मला ते पोट घेऊन पळापळ होती, त्यामुळे खऱ्या वेगात नाही इमोशनली ज्या वेगात मी पळत होते त्या वेगात पळलेलं तिथे चालणार नव्हतं, त्यामुळे मला कंट्रोल करण्यामुळे मी दमत होते की अगं अशी नाही पळू शकणार आहेस तू, असं जे होतं ना की हा हा एक मिनिट, अरे पण तो मला खूप दिवसांनी भेटणार आहे, हो पण म्हणजे तरी सुद्धा तू आता बाळ पोटात असताना तू अशी नाही पळू शकणार. माझ्यासाठी उलटा टास्क जास्त होता की ती धावपळ उलटी होती, धडपड होती माझी ती, की पायऱ्या उतरताना मी एवढ्याच वेगात उतरू शकते, हो पण तू खूप वेगात चाललीस असं वाटलं पाहिजे, पण तू हळूच पळलं पाहिजे कारण पोटात खूप टेक्निकल आहे, खूप टेक्निकल आहे. आणि आम्ही खूप धावलोय, म्हणजे तिला कंट्रोलचा प्रॉब्लेम होता आणि मला एक्झॅक्टली उलट होत, म्हणजे मी असं दमून चूर होत होतो आणि सतीश म्हणत होता दादा थोडं और फास्ट भाग सकते क्या, आणि माझं होतं की अरे आता मी काही चित्ता आहे का, किती किती फास्ट पळणार, पण ते त्या क्रिसेंडोची रिक्वायरमेंट होती. आणि ते जेव्हा आता चित्रपटात बघतो तेव्हा असं वाटतं की येस दे वर राईट, पण येस खूप दमचा गेम. त्या दिवशी माझं 400 ग्रॅम कमी झालं होतं वजन त्या एका दिवशी. बरं, पण तुम्ही दोघांनी दिलेला हा पेपर जो आहे तो सक्सेसफुली तुम्ही पास केला आहे, इनफॅक्ट तुम्ही बोर्डात आलेले आहात, कारण प्रेक्षकांचा तसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय. मात्र येत्या काळामध्ये याचे सिक्वल यावेत अशी आमची आणि आमच्या सर्व प्रेक्षकांची देखील खूप खूप इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघेही आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी केल्यात त्यासाठी. थँक्यू सो मच, इट ऑलवेज अ प्लेजर कमिंग हियर. थँक्स अ लॉट. थँक्यू. तर स्टोरी जवळपास तुम्हाला कळलेली आहे, आता उत्सुकता वाढलेली असणार आहे. विकेंडचा प्लॅन कशाला चेंज करताय? जा मुंबई पुणे मुंबई बघा आणि एन्जॉय करा. दोघंही कुठेतरी भेटले तर नक्की गाठा आणि त्यांना नक्की कळवा तुम्हाला सिनेमा कसा वाटला. आणि लवकरच पुढचा सिनेमा येणार असेल तर पुन्हा एकदा स्टार यार कलाकारमध्ये दोघंही येणारच आहेत. तर या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.